नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे आपण तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये इंजिनच्या समोरील साईडला जो आपण गार्डवरती जो ला पुट्टा लावतो त्या पुट्ट्याचे फायदे काय व तोटे काय ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपल्या बी एन टेक्निकल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो चला पाहूया आपण याचे तोटे काय व फायदे काय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी स्वतः माझ्या गाडीला हा पुट्टा लावलेला आहे व ते चारशे ते पाचशे किलोमीटर मी रनिंग करून याचा फायदा काय व तोटा काय ते पूर्णपणे पाहिलेला आहे तर मित्रांनो चला आपण पाहूया तर याच्यामध्ये फायदा काय आहे आपल्याला तर अंगावरती चिकळ्या ओढत नाहीत कारण पावसाच्या दिवसात ही लोकं बरीच लावतात अंगावरती आपल्या चिकळ्या ओढत नाहीत फायदा हा झाला पण मित्रांनो तेवढ्यासाठी आपला तोटा काय होतो ते तुम्ही आता पहा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याला छोटी छोटीच होल आहेत कारण ज्यावेळी आपण मोठे होल पडतो त्यावेळी वाऱ्यामुळे ते फाटते तर मित्रांनो आपलं इंजिन आहे ते एअर कूल्ड आहे कारण आपल्याला लिक्विड कूल्ड इंजिन नाही आहे टू व्हीलरला कूल्ड आहे ते हवेच्या हेनं थंड होतं त्यामुळे आणि पुट्टाळल्यामुळे काय होतं तर इंजिन पूर्णरित्या गरम राहतं आहे तुम्ही पाहू शकता होल आहे याच्यातून वारं काही एवढं पास होत नाही थोड्या प्रमाणात वारं पास होते तर मित्रांनो याचं नुकसान हे आहे की आपले इंजिन गरम राहते गरम राहिल्यामुळे आपल्याला पिकअप पिक कमी मिळतो पिकअप कमी मिळाल्यामुळे आपले इंजिनची लाईफ कमी होते गाडीचे ॲव्हरेज पण कमी मिळते मित्रांनो तर मित्रांनो हे नुकसान आहेत आणि याच्यामुळे इंजिन आपले कधी पण ब्लॉक पण होऊ शकते आणि आपल्याला जास्त खर्च पण होऊ शकतो तर मित्रांनो ह्याचे नुकसान भरपूर आहेत त्यामुळे जास्त रनिंगला हे चालत नाही इंजिन जास्त प्र, र प्र, प्रमाणे गरम होते तर मित्रांनो तुम्ही थोडे पाच दहा किलोमीटर रनिंग असेल तर तुम्ही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो हे पुट्टा लावणे मी तर रिकमेंड करत नाही कारण याच्यामुळे इंजिनला खूप नुकसान होते व इंजिन गरम होऊन आपल्याला इंजिनची लाईफ कमी होते तर मित्रांनो ला 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 आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून पण आपल्या बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑरवरती सेट करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी माझ्या गाडीचे पूर्ण रिमूव्ह केलेलं आहे कारण ते व्हिडिओ बनवण्यासाठी मी लावले होते आता सध्या मी ते रिमूव्ह करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय फ्रेंड्स